नमस्कार. आजच्या या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले इंदापूरचे लाडके आमदार श्री दत्तरामा भरणे या पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री संजय भैया सोनवणे, तसेच विद्याताई सोनवणे, आनंददादा चंदनशील, नारायण गायकवाड, महेंद्र जाधव, विकास भोसले, लखन भंडारे, अंगद गायकवाड, तुषार गायकवाड, आनंद कडाळे, विनोद सरवदे, राजू चंदनशिले, भूषण ननवरे, तसेच हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, साधना केकान, उज्ज्वला परदेसी, रेहाना मुलानी, सीमा काळांगे, संगीता दंडवते, तसेच माझ्याबरोबर सकाळपासूनच असलेले सर्व आमच्या महिलेचे सन्माननीय पदाधिकारी सहकारी. आणि आज या मेळाव्यासाठी आपण सर्व पंचक्रोशीतून आलेले महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार बंधूंनो, सगळ्यांचंच या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज योगायोगाने हनुमान जयंती पण आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांनाच हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज आपले शाहू फुले आंबेडकरांच्या सगळ्यांनाच विनम्र अभिवादन करते. आणि सुरुवातीलाच संजय भैया सोनवणे यांनी आज जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आणि सर्वच कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि त्यांना खरोखरच हा शब्द देते की आज महायुतीमध्ये एक अनेक पक्षांची एक वज्रमुठ होती आणि आज त्यांच्यामुळे ही वज्रमुठ अजून घट्ट झालेली आहे. आणि त्यामुळे मला नक्कीच काम करायची जबाबदारी वाढलेली जरी असली तरी नक्कीच उद्याचा जो काळ येणारा काळ आहे तो नक्कीच उज्ज्वल असेल. आणि नक्कीच आदरणीय दादांनी जो जी आपल्याला शब्द दिलेला आहे तो नक्कीच आम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आपले कार्यकर्ते आणि आपण सगळ्यांना कधीच ज्या काही आपल्या आगामी काळामध्ये येणाऱ्या आपली कामं असतील, काही आपल्या गोष्टी असतील, त्यासाठी कधीच अंतर पडणार नाही असा विश्वास मी या क्षणी आपल्याला देते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या कामाची पद्धत आपल्याला आता संजय भैयांनी त्यांचा कामाच्या बाबतीतला किस्सा सांगितला. आदरणीय दादा जेव्हा काम करतात ती कामाची पद्धत आणि त्यांचा आवाका मी बारामती किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायची आवश्यकता नाही. त्यांची कामाची पद्धत आणि त्यांचा दिलेला शब्द हा किती सच्चा असतो तो प्रत्येक महाराष्ट्रवासियांना माहिती आहे. म्हणूनच तो विश्वास जो त्यांच्यावरती आहे त्यामुळेच सबंध महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणूनच आज आपण सगळे सुद्धा त्याच विश्वासानं आज आदरणीय दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेल्या आहात. आणि दादांना नक्कीच तुम्हा सगळ्यांच्या विश्वासाची जाणीव आहे. आणि नक्कीच आम्ही उभयता या आपल्या सगळ्यांची नक्कीच तो जो तुम्ही पाठिंबा दिलाय त्याची जाण ठेवून आहोत. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या पाठीशी जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आदरणीय दादांनी जे जे कामं केलेले आहेत, जी जी भूमिका गेलेली आहे त्यासाठी खंबीर पाठिंबा देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्याला माहिती आहे की
उद्याच्या सक्षम भारतासाठी आणि येणाऱ्या आगामी काळासाठी सर्व महायुतीने मला जी बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे तो जर आपण सगळ्यांनी मला आपल्या कामाची संधी दिली तर नक्कीच माझ्या कामातून तो विश्वास सार्थ करेन असा शब्द मी आपल्या सर्वांना देते. मला माहिती आहे की आदरणीय दादांनी काम करताना तो कोण येणारा जो काम घेऊन येणारा जो असायचा तेव्हा कधीही विचार केला नाही की तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या गटाचा आहे. दादांनी नेहमीच सगळ्यांना आपलं मानून काम केलेलं आहे आणि ते तसंच करत राहिलेले आहे. त्यामुळे आगामी काळात सुद्धा प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि माझाच कार्यकर्ता आहे अशा दृष्टीने सगळी कामं होत राहतील आणि हा विश्वास मी परत आपल्याला देते. आपण सगळ्यांनी इथे येऊन जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी आम्ही सगळेजण अत्यंत ऋणी आहोत आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आता या सक्षम भारतासाठी आगामी काळासाठी आणि विकासासाठी एकत्र यायचं आहे आणि विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि म्हणूनच मी महायुतीची उमेदवार असल्यामुळे माझं यावेळेस चिन्ह आहे घड्याळ आणि आपल्याला सगळ्यांनाच या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान करून मला निवडून द्यायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर सक्षम भारतासाठी सगळ्यांना ठामपणे उभं राहायचं असेल ना, आपल्या भविष्यासाठी, आपल्या तरुणांसाठी, आपल्या तरुण पिढीसाठी जर पुढे जायचं असेल तर नक्कीच या सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि म्हणून सगळेजण आदरणीय दादांच्या, आदरणीय वर्णे मामांनी जो शब्द दिलेला आहे संजय साहेबांना, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं आहे. आपण तळागाळापर्यंत आपलं हे चिन्ह पोचवण्यासाठी प्रत्येकाने एक स्वतः उमेदवार असल्यासारखं सगळ्यांनीच मनापासून काम करून जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपण ते सर्वजण कराल अशी मी खात्री बाळगते आणि आपल्या सर्वांना विनंती करते. कारण सगळ्यांना आता माझं मी राष्ट्रवादीतर्फे उभी असल्यामुळे आणि महायुतीची उमेदवार असल्यामुळे घड्याळ हे चिन्ह असणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते. आपण सगळेजण या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित झालात आणि आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद.